विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीसाठी गणित विभाग एक आपण पाहतोय प्रकरण आठवं चौकोन रचना व चौकोणाचे प्रकार क्वाड्रिलॅट्रल कन्स्ट्रक्शनाइड टाईप्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय यामध्ये चौकोणाच्या रचनामध्ये आपण तीन रचना पाहिल्या आहेत त्यामध्ये पहिली पाहिली आहे चौकोनाच्या चार बाजू आणि एक कर्ण दिला असता चौकोनाची रचना करणे टू कन्स्ट्रक्ट ए क्वाड्रिलॅट्रल इफ द लेंथ ऑफ फोर साइड्स अँड ए इज गिवन दुसरी रचना आपण पाहिली आहे चौकोणाच्या तीन बाजू आणि दोन कर्ण दिले असता चौकोन रचना करणे टू कन्स्ट्रक्ट ए क्वाड्रिलॅटर इफ थ्री साइड्स अँड टू डायगोनल तिसरी रचना आपण पाहिली आहे चौकोणाच्या लगतच्या दोन बाजू कोणते तीन कोण दिले असता चौकोन रचना करणे टू कन्स्ट्रक्ट ए क्वाड्रिलॅटरल इफ टू अडजन साइड्स अँड एनी थ्री एंगल्स आर गिवन या व्हिडिओमध्ये आपण चौथी रचना पाहणार आहोत चौकोणाच्या तीन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केले कोण दिले असतात चौकोणाची रचना करणे टू कन्स्ट्रक्ट ए क्वॉर्डर लॅटरल इफ थ्री साइड अँड टू अँगल्स इन्क्ल्युडेड बाय देम आर गिवन या ठिकाणी उदाहरण आहे चौकोन पी क्यू आर आरईस असा काढा की लेंथ क्यू आर बरोबर पाच सेमी लेंथ आर एस बरोबर सहा पॉईंट दोन सेमी लेंथ एस पी बरोबर चार सेमी मापकोन आर बरोबर बासष्ट अंश मापकोन एस बरोबर पंच्याहत्तर अंश कन्स्ट्रक्ट कॉटर पी क्यू आर एस सच दॅट लेंथ क्यू आर इज इक्वल टू फाईव्ह सेंटीमीटर Okay? लेंथ ले 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 आर एस इज इक्वल टू सिक्स पॉइंट टू सेंटीमीटर लेंथ एस पी इज इक्वल टू फोर सेंटीमीटर मेजर अँगल आर इज इक्वल टू सिक्स्टी टू डिग्री अँड मेजर अँगल एस इज इक्वल टू सेवन्टी फायव्ह डिग्री ओके या ठिकाणी एक कच्च्या कृती काढलेली आहे अशा पद्धतीनं आणि या कृतीचा आपण विचार केला तर क्यू आर या ठिकाणी पाच सेंटीमीटर काढलेले आहे आर जवळ बासष्ट अंशाचा कोन केलेला आहे या ठिकाणी बासष्ट अंशाचा कोन करून या ठिकाणी रेषाखंड एस आर पासून सहा पॉईंट दोन सेंटीमीटर अंतरावर यस बिंदू मिळालेला आहे रेषाखंड च्या यस जवळ पंच्याहत्तर अंशाचा कोण केला आहे पंच्याहत्तर अंशाचा कोण करणारा रेषाखंड एस पी आहे चार सेंटीमीटर लांबीचा या ठिकाणी यस केंद्र घेऊन या ठिकाणी त्या कोण करणाऱ्या रेषाखंडावर किंवा किरणावरती चार सेंटीमीटर अंतर घ्यायचं या ठिकाणी आपल्याला क्यू बिंदू आर बिंदू एस बिंदू आणि पी बिंदू मिळालेला आहे आणि पी आणि क्यू जोडून या ठिकाणी चौकोन पी क्यू आर एस आपण तयार करायचं आहे ओके आपण ही आपल्या नोटबुकमध्ये अशी रचना करायची आहे आपण ही ही रचना कशी करतात हे पाहूया पहा या ठिकाणी क्यू पी क्यू आर एस कच्ची आकृती काढलेली आहे प्रथमता पाच सेंटीमीटर लांबीचा आपल्याला क्यू आर रेषाखंड काढायचा आहे पहा वर्तुकंपासमध्ये अचूक पाच सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे या ठिकाणी एक पासून पाच सेंटीमीटर याला क्यू या आर असं नाव द्यायचं आहे पाच सेंटीमीटर माप टाकायचं आहे या ठिकाणी आपल्याला आर जवळ बासष्ट अंशाचा तोही अचूक कोण करायचा आहे पहा नव्वद मापातून आलेली उभी रेषा ही रेषा यांचा छेद आ जवळ ठेवायचा आणि क्यू आरवर ही आडवी रेषा ठेवायची आर क्यू किंवा क्यू आर रेषाखंड आरच्या डाव्या बाजूला राहतो हो। आहे त्यामुळे डावीकडून मोजमाप घ्यायचं इथं दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि दोन लहान घरं बासष्ट अंशाची ही जी खून आहे ती या ठिकाणी जोडायची आणि यावरती आपल्याला सहा पॉईंट दोन सेंटीमीटर आहे आर एस काढायचे आहे सहा पॉईंट दोन सेंटीमीटर अंतरानं वरतू कंपासमध्ये या ठिकाणी या कंपासमध्ये सहा पॉईंट दोन सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे अचूक या ठिकाणी हे सहा पाच सहा पॉईंट दोन ओके या ठिकाणी चाप मारायचा आहे ही थोडीशी बासष्ट अंशाचा कोण करणारी रेषा वाढवूया आणि या दोघांचा छेद इथं यशजवळ आहे ओके हा बासष्ट अंशाचा कोण आहे त्यामुळं या ठिकाणी हे जे माप आहे सहा पॉईंट दोन सेंटीमीटर या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे सहा पॉईंट दोन सेंटीमीटर त्यानंतर या ठिकाणी यशजवळ पंच्याहत्तर अंशाचा कोण करायचा आहे या ठिकाणी नवदमापातून आलेली उभी रेषा आणि आडवी रेषांचा छेद बरोबर यशवर ठेवायचा या ठिकाणी हा बासष्ट अं पंच्याहत्तर अंशाचा कोण करायचा आहे हा रेषाखंड ज्या बाजूला राहतो या त्या बाजूकडून मधमाप करायचं या बाजूला आहे पहा रेषाखंड त्यामुळे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर, बर कोरून? या ठिकाणी सत्तर सत्तर आणि ऐंशीमध्ये बरोबर पंच्याहत्तर आहे या ठिकाणी पंच्याहत्तर मापाचा कोण करून हा जो किरण आपण काढणार आहोत त्याच्यावरती आपल्याला हा पंच्याहत्तर अंशाचा त्याच्यावरती आपल्याला चार सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे बर ह्या वर्तुळ कंपासमध्ये पहा हे चार सेंटीमीटर अंतर बरोबर चार सेंटीमीटर अंतर घेऊन या ठिकाणी आपल्याला यस केंद्र घेऊन चाप मारायचा आहे हा बिंदू आपल्याला पी मिळालेला आहे हा चार सेंटीमीटर ओके आपल्याला क्यू बिंदू मिळालेला आहे आर बिंदू मिळालेला आहे यस बिंदू मिळालेला आहे पी बिंदू मिळालेला आहे आणि त्यांनी समज केले कोण बासष्ट अंश आणि पंच्याहत्तर अंशाच्या पण घेतलेले आहेत शेवटी पी आणि क्यू जोडायचा आहे अशा पद्धतीनं हा चौकोन पी क्यू आर यस याची रचना करायची आहे ओके

up to p up to point p sp is 4 cm okay join p and q points that means segment pq here if segment rs is drawn making at angle 62 degree at the point r we can get point q r and s of the quadrilateral we will get point p okay on ray sp at distance